आपल्या ई लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज इयत्ता 7वी, विषय भूगोल, 7वा पाठ मृदाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता आहे घटक मृदा निर्मितीमधील भूमिका. घटक आहे मूळ खडक. मूळ खडकाच्या विदारणातून मृदेचा प्रकार ठरतो. घटक आहे प्रादेशिक हवामान. प्रादेशिक हवामानानुसार मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खडकाच्या विदारणाच्या प्रक्रियेची तीव्रता ठरते. तिसरा घटक आहे सेंद्रिय खत. सेंद्रिय खतांद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो. चौथा घटक आहे सूक्ष्म जीवाणू. त्याची भूमिका आहे सूक्ष्म जीवाणूंमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण ठरते. प्रश्न 2, कशामुळे असे घडते? त्यामधील पहिला आहे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसॉल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. उत्तर, सह्याद्रीच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. या भागात हवामान दमट आहे, त्यामुळे या भागात बेसॉल्ट या मूळ खडकाचे मोठ्या प्रमाणावर अपक्षालन होऊन त्यापासून जांभी मृदा तयार होते. दोन, मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते. उत्तर, गांडूळ खत, शेण खत, कंपोस्ट खत इत्यादी सेंद्रिय खतांचा शेतीसाठी वापर केला असता मृदेतील सामूचा तोल राखला जातो. सामूचा तोल राखला गेलेल्या मृदेत सूक्ष्मजीव अधिक संख्येत वाढतात. या सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतींची मुळे, पालोपाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटकांचे विघटन होते. ह्या विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात. अशा प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर वाढला असता मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते. 3, विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. उत्तर, विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे 27° ते 37° सेल्सिअस तापमान असते. या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होते. अशा प्रकारे जास्त तापमान व जास्त पावसामुळे विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. 4, मृदेच्या क्षारतेचे प्रमाण वाढते. उत्तर, शेतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. अशा प्रकारे अतिरिक्त जलसिंचनाने मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. 5, कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो. उत्तर, कोकणातील उष्ण व दमट हवामान, गाळाची मृदा व भरपूर पर्जन्य हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल ठरतात. त्यामुळे कोकणात तांदळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो, त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ जास्त असतो. पुढे आहे, मृदेची धूप होते. उत्तर, पावसाच्या पाण्याबरोबर नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज होते. वेगवान वाऱ्यामुळे मृदेचा थर वाहून जातो. अशा प्रकारे वाहते पाणी, वारा, प्राकृतिक रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची धूप होते. 7, मृदेची अवनती होते. उत्तर, रासायनिक द्रव्यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्य कमी होतात. मृदेतील ह्युमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सामू बिघडतो. शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो. अतिरिक्त जलसिंचनाने
मृदेतील क्षारांचे प्रमाण वाढते, त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते. प्रश्न 3, माहिती लिहा. 1. मृदा संधारणाचे उपाय. उत्तर: वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय आहे. वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारे मृदेची धूप थांबते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, यामुळे मृदेची धूप थांबते. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडे सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते. 2. सेंद्रिय खत. उत्तर: ज्या मृदेत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो, या मृदेत वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी प्राण्यांचे प्रमाण जास्त असते. सेंद्रिय खते म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी होय. सेंद्रिय खत मिश्रित मातीत सूक्ष्मजीव विघटन करणाऱ्या घटकांचे विघटन करतात व त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. 3. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळवण्याचे ठिकाण. उत्तर: विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतीतील मृदा सक्षम आहे का याची महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी माहिती मिळू शकते. जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदेचा प्रकार, मृदेतील सुपीकता, मृदेतील ह्युमसचे प्रमाण इत्यादी बाबींचे परीक्षण केले जाते व याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. 4. वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व. उत्तर: पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय. वनस्पतींची निर्मिती, वाढ व आधार यांसाठी मृदेचे असाधारण महत्त्व आहे. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्य कमी प्रमाणात असतात, त्यामुळे वनस्पती जीवन कमी प्रमाणात आढळते. मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. 4. मृदेच्या संदर्भात पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता आहे: क्रिया, परिणाम, सुपीकता वाढते, कमी होते. त्यातली पहिली क्रिया आहे बांधबंदिस्ती करणे आणि त्याचा परिणाम आहे सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात नाही, त्यामुळे सुपीकता वाढते. दुसरी क्रिया आहे वृक्ष लागवड करणे, वाऱ्याचा वेग कमी झाला, त्याचा परिणाम आणि सुपीकता वाढवते. क्रिया आहे काही काळ जमीन पडीक ठेवणे, परिणाम आहे मृदेची सुपीकता टिकून राहते आणि सुपीकता वाढवते. तर त्याचा पुढील भाग आहे क्रिया आहे सेंद्रिय खतांचा वापर, त्याचा परिणाम आहे ह्युमसचे प्रमाण वाढले आणि सुपीकता वाढवते. दुसरी क्रिया आहे उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे, त्याचा परिणाम आहे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते, त्यामुळे सुपीकता वाढवते. शेतात पालोपाचोळा जाळणे, त्याचा परिणाम आहे मृदेतील राखेचे प्रमाण वाढणे, सुपीकता कमी होते. क्रिया आहे सेंद्रिय खतांचा वापर, त्याचा परिणाम आहे सूक्ष्मजीवांना पोषक ठरेल आणि सुपीकता वाढवते. अतिरिक्त जलसिंचन, त्यामुळे काय होतं क्षारतेचे प्रमाण वाढले आणि सुपीकता कमी होते. रासायनिक खतांचा अतिवापर करणे, त्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होते व सुपीकता कमी होते.